आजारी कारखान्यांसाठी आजरा साखर कारखाना हे रोल मॉडेल ठरणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपलं प्रतिपादन केलेलं. गेली 2 वर्ष आजरा साखर कारखाना बंद होता. संचालक, प्रशासन आणि कामगार यांच्या समन्वयातून आजरा कारखान्याचे धुराडे पुन्हा पेटतायत. राज्यातील आजारी साखर कारखान्यांसाठी आजरा साखर कारखाना हे रोल मॉडेल ठरणार आहे असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी केलं आहे. अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं की चेअरमन सुनील शिंत्रे यांनी बंद पाडलेला कारखाना सुरू करून एक आदर्श निर्माण केलाय. आमची कायम त्यांना मदत होणार आहे. सर्व संचालकांनी काटकसर करून कारखान्याला उभारी द्यावी. खासदार संजय मंडलिक म्हणाले, गेली 2 वर्ष कारखाना बंद होता. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोलाचं सहकार्य केले. त्याचबरोबर पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या पुढाकारानं आजरा कारखान्याचे धुराडे पेटलेले आहे. आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजरा साखर कारखान्याला ऊस घालण्याचंही आवाहन यावेळी करण्यात आलं. आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली तर चेअरमन सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. इथून ते संकेश पण पाहिजे असतील, त्याच्या मागे 25-30 किती वेळ असतील, म्हणजे एवढं लांब आहे. आणि हे जे आमचं आंबेवळा आहे ते फक्त 7 किलोमीटर मध्ये, म्हणजे आंबेवळा पाणी आटते आणि किजवण्याच्या त्या हेल्मेट दिशेला जिल्हा जाऊन मिळते. 7 किती वेळ आहे, म्हणजे या 22 गावांना पाणी उचलण्याचं किती मोठं आव्हान आहे. 20,000 एकर आता हे बागायखाली येणार आहे यांचं, आंबेवळीचं. 5.5 हेक्टर त्याला म्हणजे ऊसाला पाणी मिळणार आहे. आणि हे पाणी मिळाल्यामुळे आणि तुम्ही सगळ्यांनी झाले बघा, मी बोलतील सत्य बोलतो ना. आणि अशी तुमची जर युती आघाडी सगळ्यांची आघाडी, तर मी आणि पंडित पंडित पुढाकार घेऊन हा 5,000 टनाचा कारखाना आणि 20 मेगावॅट आणि आपल्याला 50,000 लिटरची शेतकरी इथेना हे निर्माण करण्यासाठी हिमालया सत्य तुमच्या मागे आम्ही उभं राहू एवढा विश्वास मी आहे. आता भारतीय जनता पक्षाला टीका करण्यासाठी मी सांगत नाही, म्हणजे त्यांनी काय ते विनाकार परवडत नाही. की नीती आयोगाला आणि वरती अनेकांना समजलं आणि त्यांनी तो ठराव करून आपल्या देशाचे पंतप्रधानांकडे पाठवून 3 वर्ष झाली. 31 रुपयाची साखर 33 करा हे परवडत नाही आला. 3 वर्ष खरीद साहेबांनी जर काढली नाही का तर महागाई होईल म्हणून. डिजिटल ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.